या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। पंढरपूर तालुका सोमवारी हादरून गेला। प्रेम प्रकरणातून दोघा मित्रांनी त्याच्याच एका मित्राला जीवनातून संपवून टाकलं। या दोन मित्रांनी केलेला क्रूरपणा मन विषण्ण करणारा होता। त्या मित्राचा गळा दाबून खून केला गेला व मृतदेह विहिरीत फेकून दिला। वाखरी गावच्या हद्दीत हा प्रकार उघडकीस आलाय। वाखरी गावच्या हद्दीतील एका विहिरीत 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह दोन्ही हात बांधून कमरेला दगड बांधलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली। या प्रकरणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता। पंढरपूर ग्रामीण पोलीस पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला 5 तासात गुन्हा उघडकीस करण्यात यश आलंय। या प्रकरणी दोघा खुनी मित्रांना अटक करण्यात आली आहे। लखन सुनील गांडुळे असं मृत तरुणाचं नाव असून तो पंढरपूर तालुक्यातील भंडी शेगाव येथील राहणारा होता। दरम्यान या प्रकरणी युवराज सातपुते व तुषार मेटकरी या त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेण्यात आलंय। मागील भांडणाच्या रागातून या दोघांनी लखनचा गळा दाबून खून केला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। लखन गांडुळे याचे युवराज बरोबर भांडण झाले होते। दोघांचे भांडण प्रेम प्रकरणावरून झालं होतं। सदर वाद मिटवण्यात आल्यानंतर युवराज व तुषार बरोबर लखन गांडुळे हा चहा पिण्यासाठी गेला होता। या ठिकाणी त्यांचा पुन्हा एकदा वाद झाला आणि यावरून लखनचा गळा दाबून खून करण्यात आला। याची माहिती कोणाला कळू नये म्हणून त्या दोघांनी गावातून दोन दोरे आणल्या व लखनच्या हातात बांधून तसेच कमरेला दगड बांधून त्याचा मृतदेह विहिरीत टाकून दिला। सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सी व्ही केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय आसबे, राजेश गोसावी, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश हेंबाडे, शरद कदम, बिपिन ढेरे, पोलीस नाईक सचिन इंगळे, सुनील बनसोडे, दादा माने, राकेश लोहार, शोएब पठाण, सचिन हेंबाडे, सुजित जाधव, पोलीस कॉम्पॅक्टर समाधान माने, अरबाज खाटीक तसेच सायबर शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलीस कॉम्पॅक्टर अंचर आतार यांनी या गुन्ह्याचा छडा लावला। दरम्यान सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास वाखरी हद्दीत राहणारे याकूब शेख यांना आपल्या शेतातील विहिरीबाहेर एक चप्पल आढळून आली। त्यामुळे त्यांनी विहिरीत पाहिलं असता पाण्यात लखन गांडुळेचा मृतदेह आढळून आला। पोलिसांशी संपर्क साधल्यावर लखनचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असता त्याच्या कमरेला नायलॉनची दोरी बांधून त्याला दगड बांधल्याचं आढळून आलं। तसेच त्याचे दोन्ही हात देखील दोरीनं बांधले होते। लखनचा भाऊ शंभू गांडुळे याने सदर मृतदेह ओळखला। मृतदेहाची ओळख पडताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी तातडीने तपासाची सूत्र हलवून त्याच्या दोन मित्रांना ताब्यात घेतलं। त्यांची कसून चौकशी केली असता सर्व घटनाक्रम त्यांनी नमूद केला। मृतदेह सापडल्यापासून अवघ्या 5 तासात या खुनाचा छडा लावण्यात आलाय। मात्र या घटनेनं संपूर्ण पंढरपूर हादरलंय। पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीण हद्दीतील वाखरी गावच्या हद्दीमध्ये काल दिनांक 22/8/2022 रोजी माहिती मिळाली की एका विहिरीमध्ये एक शव आहे। त्यानंतर अशा माहितीवरून पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने सदरचे शव बाहेर काढले असता असं लक्षात आलं की त्याच्या शरीराला एका नायलांच्या दोरीने त्याला दगड बांधून विहिरीमध्ये जीवे मारण्याच्या उद्देशानं आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्याला टाकलेलं आहे। सदर जे शव आहे त्याची ओळख पटवली असता लखन गांडुळे राहणार वाखरी येथील असल्याचं लक्षात आले। अशा माहितीवरून सदरबाबत हा प्रकार गुन्हा कोणी केलेला असावा यासाठी माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव साहेब आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरचे अधिकारी आणि अंमलदारांचे पथके, त्याचबरोबर पोलीस ठाणे पंढरपूर ग्रामीणचे अधिकारी आणि अंमलदारांच्या पथकाने तपास सुरू केला असता त्याच्यामध्ये दोन संशयितांना अटक केलेले युवराज सातपुते आणि तुषार मेटकरी अशा दोघांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। सदरचा जो प्रकार आहे त्यांनी जो कृत्य केलेलं आहे त्याबाबतची कबुली दिलेली आहे। आरोपींना आज रिमांड कामी न्यायालयामध्ये हजर करणार आहे। खुनाच्या पाठीमागचं कारण आहे की प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाल्याचा प्राथमिक दृष्ट्या तरी आता दिसून येत आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।